विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते. सध्या अधिवेशनाचं कामकाज 2 आठवड्यांचं निश्चित करण्यात आलं असलं तरी हे कामकाज पुढे वाढू शकण्याची चिन्ह आहेत. त्या अनुषंगानं विधिमंडळ सचिवालयानं 29 डिसेंबरपर्यंतची तयारी केली. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 11 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या दृष्टीनं विधिमंडळ सचिवालयानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. विधिमंडळ सचिवालयाला मिळालेल्या लक्षवेधी सूचना आणि प्रश्न हे शेती आणि शेतकरी विषयांशी निगडीत आहेत. यात कर्जमाफी, फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू, बोंड अळीचा प्रादुर्भाव, कापूस, धान, संत्रा आदी विषयांवरील प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर हे अधिवेशन गाजवणार असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहात 3000च्या जवळपास लक्षवेधी सूचना सादर केल्यात. तसंच 100हून अधिक अर्धा तास चर्चा आणि ठराव मांडले आहेत. आतापर्यंत 22 डिसेंबरपर्यंतचं कामकाज निश्चित झालं असलं तरी विरोधी पक्ष नेत्यांनी हे कामकाज आणखी पुढे वाढवावं असं पत्र दिल्यानं अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. आपला जो बिझनेस आहे ह्या अधिवेशनाचा हा 22 तारखेपर्यंत निश्चित आहे. त्याचबरोबर पुढे वाढवण्यासाठी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या अनुषंगाने पुन्हा 20 तारखेला म्हणजे 20 डिसेंबर रोजी कामकाज सल्ला समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये पुढे बिझनेस वाढवायचा किंवा काय त्या पद्धतीने निर्णय घेण्यात येईल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था ही चोख ठेवण्यात आली आहे. नागपुरात मेट्रो आणि सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे. त्यातच अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलनं आणि मोर्चे येत असल्यानं वाहतूक व्यवस्थेला त्याचा फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. 2500 कर्मचारी अधिकारी येत आहे. त्याचबरोबर SRP, QRT, Force 1 तुकडी, BDDS वगैरे टीम राहणार आहे. याचबरोबर आम्ही टेक्नॉलॉजीच्या यावेळी ड्रोन्स, बॉडी कॅमेरा, हेल्मेट कॅमेरा, CCTV जे स्मार्ट सिटीमध्ये आहे ते आणि अडिशनल काही CCTV ठेवून आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि सायंटिफिक डिप्लॉयमेंट करून मागच्या वर्षीपेक्षा कमी एफर्टनी आणि जास्त आउटकम येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयोग करत आहे. 12 डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आज नागपुरात दाखल होणार आहे. एकूणच नागपुरात सोमवारपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून संबंधित यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.